आज केंद्रात एकच राजकीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रात एकच राजकीय पक्ष आहे, ती डेमोक्रॅटिक पार्टी आहे. ती म्हणजे नरेंद्र मोदीजींचा भाजप आणि शिंदेसाहेबांचा शिवसेना. 14 जानेवारीला आम्ही खूप भावुक होते. आम्ही काँग्रेस सोडेन असे कधी वाटले नव्हते, पण आता मला खूप आनंद होत आहे. शिंदेसाहेबांनी मला राज्यसभेवर पाठवले, मला शुभेच्छा देत आहे. मला आता पास्ट अतीत झालं, संपलं, आता मला फ्युचर बघायचं. धन्यवाद. नेते मिलिंदजी देवरा आहे. देवरा साहेब, पहिलंच तुमचं अधिवेशन आहे, राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली, तुमचं अभिनंदन. पण काय काय तुम्हाला शिकायला मिळालं या महाअधिवेशनातून? नाही, मी सर्वप्रथम मला खूप आनंद आहे की माझा पहिला अधिवेशन महाअधिवेशन आहे. आणि शिंदेसाहेबांचा शिवसेना एक फॅमिलीचा वातावरण सारखा आहे, एक डेमोक्रॅटिक पार्टी आहे. आणि म्हणून मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की आज केंद्रात एकच राजकीय पक्ष आहे आणि महाराष्ट्रात एकच राजकीय पक्ष आहे, ते डेमोक्रॅटिक पार्टी आहे. ती म्हणजे नरेंद्र मोदीजींचा भाजप आणि शिंदेसाहेबांचा शिवसेना. तुमचं घराणं हे काँग्रेसशी अत्यंत जवळून होतं, अतिशय घनिष्ठ संबंध होते गांधी घराण्यासोबत, मात्र आता ते सोडून तुम्ही शिवसेनेत आलेले, किती अवघड जात आहे वैचारिक पातळीवर हे सगळं जुळून घेताना? मी भावुक होते, पण आज मला फार आनंद होत आहे. 14 जानेवारीला आम्ही खूप भावुक होते. आम्ही काँग्रेस सोडेन असे कधी वाटले नव्हते, पण आता मला खूप आनंद होत आहे. शिंदेसाहेबांनी मला राज्यसभेवर पाठवले आणि मी मुंबई महाराष्ट्र सामान्य शिवसैनिक आणि शिंदेसाहेबांचा विजन उत्तम प्रतिनिधित्व करण्याचा पूर्ण एक साधा प्रश्न असा प्रश्न आहे की हे साधारण सरळ सरळ अशा काही गोष्टी होत नाहीत, असं काय होतं की एवढे 40-40, 50-50 वर्ष काम केलेले त्या पक्षातले नेते हे बाहेर पडत आहेत, नेमकं काँग्रेसमध्ये होत आहे काय? मला हे मोठं इश्यू आहे. मला एक सिट डाऊन इंटरव्ह्यू करावे लागेल. एक असा आरोप केला जातो देवरासाहेब की असा नारा दिला जात होता की शुभेच्छा देत आहे, मला आता पास्ट अतीत झालं, संपलं, आता मला फ्युचर बघायचं. धन्यवाद. काँग्रेस मुक्त भारत असं करायचं होतं, मात्र आता काँग्रेस युक्त भाजप झाले अशी टीका केली जाते. काँग्रेस पक्षाला खूप खूप शुभेच्छा देत आहे. थँक्यू.